ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठांचे आरोग्य व काळजी या विषयावर डॉक्टर अपूर्वा प्रसन्न जगताप MD रेडिओलॉजिस्ट यांचे व्याख्यान नित्यानंद हॉल येथे आयोजित केले होते. ज्येष्ठ नागरिकांनी उतार वयात काय काळजी घ्यावी यावर डॉक्टर अपूर्वा यांनी विस्तृतपणे मार्गदर्शन केले. वेळेवर सर्व तपासण्या करून घेणे, आहार नियंत्रित घेणे, तसेच कोणतेही वैद्यकीय मार्गदर्शन हवे असल्यास विनामूल्य मार्गदर्शन करत असल्याचे डॉक्टर अपूर्वा यांनी सांगितले. तसेच सामाजिक कर्तव्याची जाणीव व प्रेरणा ही मला माझे वडील ॲडव्होकेट प्रसन्नदादा जगताप यांच्याकडून मिळाल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. व्याख्यानानंतर अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्यविषयक प्रश्न व शंका विचारल्या. डॉक्टर अपूर्वाने सर्वांना समाधानकारक उत्तरे देऊन मार्गदर्शन केले. सुधाकर मुळे, श्रीकांत हिरेमठ व अजूनही काही नागरिकांनी त्यांच्या स्वतःच्या सामाजिक कार्याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रवी चौधरी यांचे स्वागत बाळासाहेब पाटोळे यांनी केले. सीमाकट रोड परिसरातील काही नामवंत ज्येष्ठ नागरिकांचा सत्कारही व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन ॲडव्होकेट प्रसन्नदादा जगताप व त्यांचे मित्रपरिवाराने केले. श्रीकांतजी कुलकर्णी यांनीही पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी नगरसेविका ज्योत्सना सरदेशपांडे यांनी केले तर राहुल जोशी, राहुल रूपदे, भाऊसाहेब निकम, ओमशेखर कमतगी, संजय वर्मा, महेश केजरीवाल यांनी या मासिक बैठकीला मदत केली. मी डॉक्टर अपूर्वा प्रसन्न जगताप. मी MBBS आणि MD रेडिओलॉजी केलं आहे. माझं MBBS श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज येथून झालेलं आहे आणि MD मी रेडिओलॉजीमध्ये केलेलं आहे कृष्णा हॉस्पिटल कराड येथून. सध्यांतरी मी दीननाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे रेडिओलॉजिस्ट म्हणून काम करत होते व आता इनलॅट्स अँड बुधराणी हॉस्पिटल कॅम्पमध्येही काम करते. सो आत्ता आपला जो आजचा विषय आहे तो म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य संदर्भात माहिती. तर आरोग्य हे काय आहे? आरोग्य हे आपल्याला देवाने दिलेला एक छोटासा दागिनासारखा आहे. जेव्हा आपण आपला दागिना आपल्या अंगावर व्यवस्थित छान असतो ते कसं आपलं रेखीवपणा व आपली सुंदरता हे जास्त वाढवतं. तसंच जर आपलं आरोग्य भक्कम, सुदृढ आणि सुंदर असेल तर प्रत्येक व्यक्तीचं आयुष्यही तसं सुंदर दिसायला लागते. त्या म्हणून त्या कारणामुळे आरोग्य हे माणसाचे देवानी दिलेले हे दागिना याच्यासारखं आपण जपलं याला पाहिजे. विनंती करतो याचं कारण असं की आपल्या भागामध्ये काय काम चालतं आणि कोणत्या कामासाठी आपण कुणापर्यंत जाऊ शकतो हे कळावं याच्यासाठी आपण संस्थांची माहिती सांगत असतो. पण मी या ठिकाणी श्रीकांत हिरेमठ यांना बोलावते. आपण काही मुलगी चालते माझ्या वार्षिक बैठक पहिल्यांदाच मी या ठिकाणी आलो. बघितलं तर मला प्रसन्नता वाटलं, आनंद वाटलं. पण सर्वांना माझे मनपूर्वक मला नमस्कार. माझे दोन शब्द बोलतो. व्यवसाय मुक्ती केंद्र आज मी तुमच्यासमोर उभा आहे. मी ज्येष्ठ नागरिक म्हणजे मी अटल तसंच पुण्यामध्ये प्रसिद्ध असलेली स्वरूपवर्धिनी नावाची जी संस्था आहे त्या संस्थेमध्ये दैनंदिन कामामध्ये मी त्याच्या आधी होतो. या व्यतिरिक्त विवेकानंद केंद्र, राशी व संघ जनकल्याण समिती,